मला हवा तसा साधा सरळ सज्जन आणि नेहमीच्या पाण्यातला माणूस मिळाला. चालेल, एकदम जेंटलमेन माणूस आहे. आता तुम्ही जाहिरातीचं डेकोरेशन कराय का? वय म्हणजे असं बघा, असं मध्ये त्याच फोटो ठेवा आणि मग खाली लिवा. लिवा काय लिवायचं असत? ते बघा डुंगरी, आमच्या समद्या प्रॉडक्टच्या डब्यांची फोटो यांच्या फोटो मध्ये लावा. म्हणजे बघा, एखादा जादूगार कसा 15-15 चेंडू हवेत उडून जादू करून धावतो ना, तसे समदे डबे हवेत उडताना सावा आणि खाली लिवा काम थेरूच्या भावाबन दूध वापरा. वा 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 वा, बेस्ट, म्हणजे अगदी ब्रिलियंट वाटली आयडिया. वा अभिषेक कुलकर्णी, कशी काय वाटली कल्पना? पोरकट कल्पना आहे, एकदम पोरकट कल्पना आहे. म्हणजे काय, हे सगळं करण्यापेक्षा एका कोपऱ्यात पुरुषाचा फोटो छापायचा आणि एका कोपऱ्यात बायकोचा फोटो छापायचा आणि खाली सरळ म्हणायचं की श्री आणि सौ अमुक अमुक यांचे तो या तीन म्हणजे कामधेनू दूध लोणी आणि तूप, सुखी कुटुंब कामधेनू कुटुंब म्हणून टाकायचं आपल्याला. काय काय शकास कल्पना आहे आपल्याला, एकदम पसंत. हा डोंगरे, हे तुमचे मिस्टर कुलकर्णी फक्त साधे सरळ सभ्यच नाहीत तर हुशार सुद्धा आहेत बरं का? हो ना, तेव्हा जाहिरात यांच्या सल्ल्याने व्हायला हवी. करतो ना साहेब. आमच्या ऑफिस मध्ये येऊन 5 लाखाचा ऍडव्हान्स घेऊन जा. थँक यू. बरं, पुढच्या आठवड्यात समद्या मुंबईत आमच्या जाहिराती लागल्या पाहिजेत. लागतील, काय काळजीच करू नका, नक्की लागतील. चला चला चला, जे पगाराच पगार पगाराचं काय बोलत पगाराच कुलकर्णी. अरे कुलकर्णीच्या हातावर एकाएकी भगीरा शिव म्हटली. आता काय, हा कुलकर्णी तेवढा जंटलमन आणि आम्ही काय लेडीज आहोत की काय? लेडीज कुठले, सगळी मेहनत फुकट गेली माझी सुद्धा. आता संध्याकाळी कुठेतरी जाऊन बिअर ढोसली पाहिजे. हो, खरे खुरे जंटलमन बिअर पिऊनच दुःख पचवतात. चला चला. ते साडी, इट्स ऑल राईट, नाईस मीटिंग यू, नाईस मीटिंग यू. मला सुद्धा तुम्हाला भेटून अत्यंत आनंद झालेला आहे. का हो, आज यायला एवढा उशीर का झाला? अत्यंत आनंद. अगं, तुझ्यासाठी साडी आणायला गेलो तुम्ही. साडी? मग किती छान आहे ना. दुसरी पण आणली मी, एकदम दोन दोन. ही दुसरी साडी आणि एका साडीची घडी मोडली आहे. मोडू देत की आपण ही साडी प्रीतीलाच देऊन टाकूया. गुड आयडिया. अगं अगं पाहिलं आणि ही साडी तुझ्यासाठी. थँक यू. पण आज काय विशेष? आज मी एकदम आनंदात आहे. आज आमच्या कंपनीच्या नवीन जाहिरातीसाठी एका सभ्य माणसाची गरज होती आणि साहेबांनी माझी निवड केली. मी सभ्य दिसतोय मला पहिल्यांदाच कळलं. म्हणजे काय, तुम्ही आहातच सभ्य? हे मला माहितीये, हे तुला माहितीये, पण तिला कुठे माहितीये? तिचा गैरसमज झाला असेल. नाही नाही, माझा मुळीच गैरसमज झालेला नाही, काही काळजी करू नका. अच्छा, एनिवे कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. अग, साहेबांनी जाहिरातीवर माझा फोटो छापायचं ठरवलेलं आहे आणि माझ्याबरोबर तुझाही फोटो छापायचं ठरवलेलं आहे. तुम्ही दोघे जण गप्पा मारत बसा, मी मस्त पैकी स्वयंपाक करते. ए, स्वयंपाक कशाला करत बसते? त्यापेक्षा आपण बाहेर जेवायला जाऊया ना. आज पगार झालेला दिसतोय. म्हणजे पगार झाला तरच मी तुला बाहेर जेवायला घेऊन जाणार असं थोडंच आहे.
तुम्ही या ना आमच्या बरोबर जेवायला. नको, मी कशाला तुमच्या दोघांमध्ये. या ना आपण सेलिब्रेट करूया. पाहिजे तर तुमच्या मिस्टरला नाही घेऊन या ना. अहो तिचे मिस्टर आलेले नाहीयेत. हा बाहेर गेले असतील. का 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 मी घटस्फोट घेणार आहे त्यांच्याशी. घटस्फोट काय आपण त्याच्याबद्दल नंतर बोलूया. ओके प्रीती तू चल बघू आपण तयार होऊया. अगं पण नाही त्यांचा जर मूड नसेल तर आपण पुन्हा केव्हा तरी जाऊ. नाही तसं नाही आपण जाऊया. गुड. कोण पाहिजे तुम्हाला? प्रीती आहे का घरात? हा प्रीती तुझ्याकडे कोणतरी आलाय बघ. अय्या दादा वहिनी तुम्ही कसे काय इथं? तुझा संसार बघायला आलोय आम्ही. हो कोकिलांनी तुझा नवीन पत्ता दिला. म्हटलं पुण्यातलं नाही तर नाही, निदान इथलं तरी घर बघावं बहिणीच. नाही म्हणजे तसा आम्हाला अपेक्षा भंगाचा धक्का बसलाच. हो पण चांगल्या अर्थानं. तो कसा? तुम्हा दोघांची घटस्फोटापर्यंत पाळी आली होती म्हणे. घटस्फोट? छे छे कुणी सांगितलं तुम्हाला? आमचं अगदी छान पटत हो की नाही राजेश? हो ना. होतार. आणि राजेश सारखा नवरा तर शोधून सापडायचा नाही. आणि हिच्यासारखी बायको पण शोधून सापडायची नाही. पण आम्ही तर असं ऐकलं होतं की यांच्या फोटोग्राफीच्या व्यवसायामुळे तुम्हा दोघात खूप भांडण व्हायची. भांडण? भांडण आम्हा दोघांची? आम्हा दोघांचं? तुला माहिती नाही आमचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते. हा की नाही? मला अगदी फुलासारखा जपत असतो. तू आहेस फुलासारखी. आवड कुठला? तू म्हणजे असा आहेस ना. चहा चहा चहा. सुशीला सुशील ये ये ना. मी तुझी ओळख करून देते. हा हे माझे दादा वहिनी. हे वहिनी आणि ह्या मिसेस सुशीला कुलकर्णी आमच्या शेजारीच राहतात. आणि तिने मला सकाळपासून एवढी मदत केली म्हणून सांगू. खरं म्हणजे तिचा आणि तिच्या मिस्टरांचा आम्हाला फार मोठा आधार आहे. तिचे मिस्टर खूप सज्जन आहेत. हो की नाही राजेश? कुठे हो तर म्हणजे फारच सज्जन सरळ सभ्य माणूस. असा माणूस मिळणार नाही, कुठेच मिळणार नाही. दुसऱ्याला नेहमी मदत करायला टपलेला असतो. आता सुद्धा घरात सापडणार नाही. कुणाला तरी मदत करायला निघून गेलेला असणार. असा मन मिळावू सुस्वभावी सज्जन. पुरे इतकं कौतुक करू नका माझ्या मिस्टरांच. बर आता आम्ही निघतो. निघतो लगेच. जेवून जा ना. जेवून जा ना. जेवून जा ना. नको नको नको. नाही आम्हाला आता जरा घाई आहे. मलाही टाइम झालाय. नाही म्हणजे आपल्याला कधी पाहिलं नव्हतं. हो ना. पण भेटून फार आनंद. मलाही आपल्याला भेटून फार आनंद झालेला आहे. बर येतो आम्ही. अच्छा दादा येतो. अच्छा बाय. या कधीतरी. अच्छा बाय. अच्छा 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 दादा बाय. बाय बाय बाय. या कधीतरी. सुशी सॉरी. अगं इतक्या अचानक आले नाही. मला दुसरं काहीच सुचलं नाही. इट्स ओके ग. माझ्या लक्षात आलं ते. सॉरी. सॉरी कसलं म्हणताय त्यात? मला सुद्धा वाटलं होतं की तुम्ही सगळं खरं सांगून 25 लाखावर पाणी सोडताय का काय. ते थांबलेत असून. थांबलेत ते. बरं आता आम्ही निघतो. हो खूप उशीर झाला आम्हाला. मला पण. तुम्ही दोघ आलात मला खूप बरं वाटलं. नाही का रे? मला पण. आम्हाला पण. आम्हाला पण. तुम्ही कुठे इथे राहता वाटत? हो शेजारीच. येणार? नको पुन्हा येऊ ना केव्हा तरी. अच्छा निघतो आम्ही. वहिनी आता पुन्हा यायचं? हा दिवाळी जवळ येते. दादा भाऊबीजेला यायला विसरू नका. हो नक्की. हो तर येतील ना. ओवाळणी घालायला ना. नक्की येतील. चला बर. अच्छा 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 अच्छा.